आज खर म्हणजे मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन या विकास तीर्थावर मी आलो आहे। आज या उपसा सिंचन योजनेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणादादा पाटील, आपले विधान परिषदेतील गटनेते प्रवीणजी दरेकर, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, श्री नितिन काळे, श्री किरण पाटील, श्री संजय केणेकर, डॉक्टर अजित गोपचिडे, आपले जिल्हाधिकारी सचिन ओंबासे, जलसंपदा विभागाचे आपले सर्व अधिकारी कर्मचारी, श्री तिस्मनवार, श्री घोगरे, श्री शिंगाडे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपण या ठिकाणी खरं म्हणजे एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढे चाललो आहोत। आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मोहिमेवर जायचे त्यावेळी ते शस्त्र पूजन करायचे। आज दुष्काळाच्या विरोधातली आपली लढाई लढण्याकरता आपण वेगवेगळे जे कार्यक्रम हातामध्ये घेतले आहेत त्यामध्ये कृष्णा मराठवाडा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि म्हणून आपण सगळे महाराजांचे अनुयायी असल्यामुळे आज या प्रकल्पाचं यंत्रपूजन आपण केलेलं आहे आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला आणि राणादादांना हे आश्वासन दिलंय की बरोबर एक वर्षांनी म्हणजे जून 2024 मध्ये या प्रकल्पाचं पाणी तुमच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम होणार आहे। खरं तर मराठवाड्याच्या हिस्स्याच्या पाण्याची चर्चा अनेक वर्ष होती, अनेक संघर्ष त्या संदर्भात झाले, पण 2014 ते 2019 मला मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळी काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या आणि त्याला मान्यता दिली, त्याच्या कामाला सुरुवात केली, बोगद्यांच्या कामाला सुरुवात केली आणि पुन्हा त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती। परंतु 2.5 वर्ष जे सरकार महाराष्ट्रात होतं त्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा एक शब्द देखील त्या ठिकाणी लिहिला नाही, त्याला कुठलीही मान्यता दिली नाही, त्यामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह या कामावर उभं राहिलं होतं। आपलं सरकार तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आलं आणि माझ्याकडे या विभागाची जबाबदारी आली, राणादादांनी लगेच पाठपुरावा सुरू केला आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही जी पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता 11,700 कोटी रुपयाची दिली ती याच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला त्या ठिकाणी दिली आणि आता या LIS 2 च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपलं धाराशिव जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये 24,000 हेक्टरला आपण त्या ठिकाणी पाणी देणार आहोत आणि त्यासोबत मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या हिस्स्याचं पाणी जे बारामतीला अडलं होतं ते पाणी आता मराठवाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने करते आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय। मी लांबलचक भाषण या ठिकाणी करणार नाही, केवळ तुम्हाला एवढंच सांगायला आलो आहे की आज आई तुळजा भवानीला हाच आशीर्वाद मागितला की आई तू शक्तीची देवता आहे
त्यामुळे आम्हाला शक्ती दे की या महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक महिला युवा या सगळ्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याची ताकत आम्हाला मिळावी आणि मला विश्वास आहे कारण ही जशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तशी आमच्या परिवाराची देखील कुलदेवी आहे आणि म्हणून आईचा आशीर्वाद हा निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला प्राप्त होईल आणि हे जे कार्य हातामध्ये घेतलंय ते कार्य आपण निश्चितपणे पूर्ण करू आणि तहानलेल्या मराठवाड्याला पाणी देण्याचं काम तर आपण इथे करूच पण यासोबत पुढच्या टप्प्यामध्ये देखील जो कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय आहे की ज्या ठिकाणी पुराचं वाहून जाणारं पाणी जे सांगली आणि कोल्हापूरला अक्षरशः वेढा घालतं हे पाणी डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यापर्यंत कसं आणता येईल या संदर्भातला देखील आपण आता प्रस्ताव हा वर्ल्ड बँकेकडे सादर केलेला आहे आणि वर्ल्ड बँकेने ऍक्टिव्ह कन्सिडरेशनमध्ये तो घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यातनं मोठ्या प्रमाणात हा बदल आपल्याला पाहायला मिळेल. यासोबत जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी देखील मराठवाड्यामध्ये आणण्याकरता ते पाणी वेगवेगळ्या लिफ्टच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम हे आपण करणार आहोत. 2018-19 मध्ये या संदर्भातली सगळी संकल्पना आपण पूर्ण केली त्याला सगळ्या मान्यता दिल्या. दुर्दैवाने त्याचं पुढचं काम होऊ शकलं नाही. पुन्हा सरकार आल्यावर त्याला गती दिली आणि आता त्याही संदर्भात जी आपली SLTC SLTAC आहे त्याच्यामध्ये त्याचं काम चाललेलं आहे त्यालाही आपण लवकरच मान्यता घेणार आहोत आणि ते काम झाल्यानंतर मराठवाडा हा दुष्काळग्रस्त राहणार नाही तो इतिहास असेल आणि एक सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा मराठवाडा हा आपल्याला पाहायला मिळेल आणि मला विश्वास आहे की हे कार्य आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने आपण निश्चित पूर्ण करू शकू. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आपल्या गावकऱ्यांचं अभिनंदन करतो कारण आपण लोकांनी मदत केली नसती आपण जमिनी दिल्या नसत्या तर हे काम आम्हाला करताच आलं नसतं. त्यामुळे गावकऱ्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.